गांधी राहुल गांधी देश में आई नहीं आंधी राहुल गांधी अरे देश में आई नहीं आंधी राहुल गांधी अरे विजय सत्यचा विजय सत्यचा अरे विजय सत्यचा विजय सत्यचा अरे राहुल गांधी जिंदाबाद अरे राहुल गांधी जिंदाबाद विजय सत्यचा जय जनतेचा देश में आई नई आंधी राहुल गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ आदित्यजी धन्यवाद आपल्याला लगेच निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाने आपल्याला काम करायचं जी 2 वर्षाची सजा त्यांना एका चुकीच्या आरोपावर लावलेली होती ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज त्या सजेला स्थगिती दिलेली आहे आणि एक प्रकारचं सत्याचा विजय या निमित्तानं झालेला आहे. नफरतच्या विचारधारेच्या विरोधात राहुलजींनी जो प्रेमाचा संदेश या देशाला देऊन देशामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं काम जे सुरू केलेलं होतं त्याचा विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे देशवासियांना राहुलजींच्या या राहुलजींना जो सर्वोच्च न्यायालयाने जो दिलासा दिलेला आहे त्याचा एक आनंद झालेला आहे आणि म्हणून देशामध्ये याचा उत्सव साजरा केला जातो आहे आणि सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर एक विश्वास या देशामध्ये आता निर्माण झालेला आहे. राहुल गांधी यांच्या विधानावर गुजरातच्या ट्रायल कोर्ट आणि हायकोर्ट यांनी आक्षेप घेऊन त्यांना कन्व्हिक 2 वर्षाच्यापेक्षा जास्त सजा ही सुनावली होती. त्याच निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये राहुलजीने आव्हान दिलं होतं आणि त्या अपीलमध्ये सुप्रीम कोर्टाने गुजरातच्या हायकोर्टचा निर्णय आता स्थगित केलेला आहे. तर कदाचित त्याच्यामागची भूमिका हीच जी विशद करण्यात आलेली आहे की एवढा मोठा निर्णय कन्व्हिक्शनचा घेत असताना आणि त्या अनुषंगाने सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात ज्या अनुषंगी कारवाई झाली त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने विचारणा केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. तर मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय आहे. ही काही निर्णय जो काही ज्या पार्श्वभूमीवर झाला ती कितपत योग्य होता निर्णय हा एक विषय आहेच समोर आणि त्यामुळे सुनावणीच्या दरम्यान अंतिम सुनावणीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊन शेवटी दिलासा राहुल गांधींना आज मिळालाच आहे. पण अंतिम निर्णयसुद्धा त्यांचं कन्व्हिक्शन जे आहे ते रद्द होऊन त्यांना आता निश्चितच काम करायला संधी मिळणार आहे. मला वाटतं ज्या तत्परतेने निवडणूक आयोग आणि लोकसभा सचिवालयाने त्यांना बडतर्फ करण्यासंदर्भामध्ये जी अनुषंगिक कारवाई आहे की त्यांना जे सदस्यत्व रद्द केलं होतं आता ते तेवढ्याच तत्परतेने त्यांचं सदस्यत्व बहाल त्यांनी केलं पाहिजे अशी सामान्य जनतेची आम्ही सर्वांची अपेक्षा आहे.